राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राजभवन सामान्यांसाठी खुले केलं. राजभवनातील भुयार देखील शोधून काढलं. राजभवनातील सुधारणांचं आणखी एक पाऊल राज्यपालांनी टाकलंय. त्यांचा हा नवीन उपक्रम तुम्ही आम्ही सर्वांनी अनुकरण करण्यासारखाच आहे. पाहूया एक रिपोर्ट. पुण्याच्या राजभवनातील हे सोलर पॅनल, यातून 1 मेगावॅट म्हणजे जवळपास 16.5 लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी ही वीज आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या पुढाकारातून वर्षभरापूर्वी हा प्रकल्प सुरू झाला आणि वर्षभरात पूर्णही झाला. स्वतः राज्यपालांचं या प्रकल्पावर लक्ष होतं. तीनही राजभवनासाठी 9 लाख युनिट वीज लागते. ह्या ठिकाणी 16 लाख युनिट वीज निर्मिती होणार आहे, म्हणजे 8 लाख युनिट ग्रीन एनर्जी इतरांना वापरायला मिळेल. त्यांचा वापर 9 लक्ष युनिट आहे आणि 15 लक्ष युनिट या ठिकाणी ही वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे तिन्ही राजभवनांचा वापर केल्यानंतर देखील आपल्या एकूण विजेमध्ये या विजेची भर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. पुण्यातील राजभवनात सौर ऊर्जेसाठी 3,500 पॅनल बसवण्यात आलेत. त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च झालेत. या उपक्रमाचं अनुकरण राज्य सरकारही करणार आहे. राज्यात 14,400 मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलंय. तिन्ही राजभवनांना लागणारी जी ऊर्जा आहे ही अपारंपरिक स्रोतातून आपल्याला मिळेल आणि दुसरीकडे या माध्यमातून जो कार्बन फुटप्रिंट आपण तयार करतो, औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून जे प्रदूषण आपण तयार करतो ते प्रदूषण आपल्याला थांबवता येईल. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेची निर्मिती सर्वच जण करू शकत नाहीत, मात्र वीज काटकसर, वीज बचत या मार्गांनीही पर्यावरण रक्षण करता येणं शक्य आहे. मात्र जिथे जिथे सौर ऊर्जा निर्मिती शक्य आहे तिथे हे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. राजभवनापासून त्याची सुरुवात झालीच आहे. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.